नेरुळ येथील दोन रिअल इस्टेट एजंटच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केला आहे. या प्रकरणात विठ्ठल बबन नाकोडे वय 43, जयसिंग उर्फ राजा मधु मुदलियार 38, आनंद उर्फ एंड्री राजन कुंज 39, वीरेंद्र उर्फ गोया भरत कदम 24 आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सीतापुरे उर्फ सीताफे वय 35 या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचचे DCP अमित काले यांनी सांगितले की 21 ऑगस्ट रोजी नेरुळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष अमीर खानजादा आणि सुमित जैन हे प्रॉपर्टी डीलच्या कामासाठी गाडीतून निघाले होते, मात्र ते घरी परतले नाही, त्यामुळे गुरुवारी त्यांची गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी गाडीला बसवलेल्या GPSच्या सहाय्याने ती खोपोली येथे लावारी अवस्थेत आढळून आली. गाडीत खुनाचे पुरावे आणि 2 रिकामे काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तपासासाठी पोलिसांच्या 2 परिमंडळातील 8 पथके तयार करण्यात आले होते. पथकाने तपास करून पेण पोलीस हद्दीत सुमित जैनचा मृतदेह ताब्यात घेतला. या तपासात सुमित जैन याला गोळ्या मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी 5 आरोपींना अटक करून बुधवारी कर्नाळा अभयारण्यातून अमीर खानजादा याचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात सुमित जैन, अमीर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमीन व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.